माढामध्ये तिने दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. धर्मशील पाटील ते तुमच्या भाजप याच्यामध्ये प्रवेशही करणार आहे भाजप. आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तुम्ही या ठिकाणी अभिवादन करायला आलेले आहेत, काय सांगा? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आदर व्यक्त, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि या देशाला त्यांनी जे संविधान दिले, जे आजतक आहेत लोकांनी टिकवलेले आहे, त्याच्यासाठी त्यांच्या पुढं वंदन करण्यासाठी मी अनिल देशमुख साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी इथं आलो. आज देशाला संविधान किती महत्वाचं आहे याचा पदोपदी लोकांना अनुभव यायला लागलाय आणि या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी भारत एकवटायला लागलेला आहे याची प्रचिती अनेक ठिकाणी आम्हाला दिसते आणि म्हणून संविधान निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आदमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पक्षाच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. संविधान धोक्यात आलाय असा आरोप सातत्याने होते, पण पंतप्रधान मोदी आज भाजपचा घोषणापत्र जाहीरनाम्याच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जाहीर करत आहे, कसं पाहता या त्यांच्या या पुढ्याला? देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली त्यावेळी त्यांनी संसदेच्या इमारतीला पहिल्या पायरीला वाकून वंदन केलं आणि त्यानंतर इमारतच बदलली. तसं आज संविधानाच्या दिवशी, आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाचं, तरी त्याचा अर्थ हाच आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट 400 पारमध्ये दिसतोय आणि म्हणून त्या दृष्टीनं लोकांचा अधिक संभ्रम तयार करावा आणि लोकांना समजूत घालावी अशी पाळी आता आलेली आहे आणि म्हणून आजच्या दिवशी ते त्यांचा जाहीरनामा जाहीर करतात. आज दिग्गज नेते विदर्भात आहेत, काल तुम्ही राहुल गांधींच्या सभेत होते, चांगली गर्दी होती, कसं बघताय पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीकडे? विदर्भाचा प्रचंड प्रतिसाद इंडिया आघाडीला आहे असं दिसतंय आणि फार मोठ्या सभा, साध्या खेडेगावातल्या सभांनाही प्रचंड अलोट गर्दी जमा होते आणि म्हणून विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा इंडिया एखादी सोडली तर इंडिया आघाडी विजयी होईल असं मला वाटतं. बरं, सातत्याने जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते भाजपमध्ये येतील असे आरोप होत आहेत, मागे तुमच्या संदर्भातही असं बोललं जात होतं. आता कालपासून धर्मराव बाबा आत्रम सातत्याने आरोप करत आहे की विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते 4 जून नंतर काँग्रेस सोबत राहणार, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या पलीकडे आता हातात काही राहिलेलं नाही आणि त्यामुळे असे खोटे नाटे आरोप होत असतील असं मला वाटतं. माढामध्ये सुशील कुमार शिंदे आणि धैर्यशील माने जे आहे एकत्र येणार आहे. सुशील कुमार शिंदे शरद पवारांसोबत असणार आहे आणि धैर्यशील माने पक्षप्रवेश करणार आहे. मी आता पुण्याला जाऊन अकलूजला संध्याकाळी 4-4:30 वाजता जाणार आहे आणि विजय सिंह मोहिते पाटील यांच्या सर्व समर्थकांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे आणि त्याचा संध्याकाळी 16 होईल. फार मोठं बळ आमच्या पक्षाला या निमित्तानं मिळतंय, माढाच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात याचा परिणाम आपल्या सर्वांना दिसेल. यामध्ये मोठा फायदा माढाचं समीकरण बदलेल? माढाचं समीकरण तर सकारात्मकच होतं, पवार साहेबांचा तो मतदारसंघ आहे, पण आता अधिक ताकद होईल आणि 100% यशाची खात्री आज आम्हाला त्यानिमित्तानं होईल. थँक्यू.